संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आलेली आहे. पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने ही कारवाई केली. 1.34 हजार कोटींचा या घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण राऊत HDIL कंपनीशी संबंधित आहेत. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राकेश त्रिवेदी हे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत. झी न्यूजचे मुंबई ब्युरो चीफ राकेश त्रिवेदी आपल्याशी जोडले गेलेत. राकेशजी, काय सांगाल, प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे, नेमकं काय प्रकरण आहे आणि सध्याची काय परिस्थिती? सध्याची परिस्थिती अशी आहे की ईडीने सखोल चौकशी केल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक केलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल. हा जो पूर्ण केस आहे त्याच्यात जी गोरेगावमध्ये पत्राचौलची जी एक जागा होती, जमीन होती, त्याला रिडेव्हलपमेंट करायचं होतं आणि ती प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंट न करता गुरु आशिष कन्स्ट्रक्शन नावाची जी कंपनी आहे त्यांनी 9 वेगवेगळ्या डेव्हलपर्सला, बिल्डर्सला ती जमीन विकलेली आणि त्याच्यातून 1000 पेक्षा जास्त जी 24 कोटी रुपयांची जी इन्कम आहे ती त्यांनी केलेली. आणि प्रवीण राऊत जे आहेत ते गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये एक डिरेक्टर आहेत आणि म्हणून त्यांच्यासोबत अशाच एखाद्या तक्राराखाली अगोदर EOW ने देखील चौकशी केलेली. त्यांचं नाव PMC बँकेच्या स्कॅममध्ये देखील अगोदर आलेलं आणि सध्या हा जो पूर्ण लँड स्कॅम आहे त्याची चौकशी ईडी करत होती म्हणून त्यांना अटक केलेली आहे. आणि आपल्याला सूत्रांकडून अशी देखील माहिती मिळत आहे की या प्रकरणातच जे प्रवीण राऊत आणि त्यांचे जे इतर जे नातेवाईक आहेत त्यांचाही देखील त्यांच्याही बद्दल तपास आणि चौकशी होऊ शकते. पण सध्या आज जेव्हा कोर्टात त्यांना हजर करण्यात येईल तेव्हा ईडी जे आहे ते आपले वेगवेगळे जे दुसरे जे पॉईंट आहेत इन्व्हेस्टिगेशन बद्दल ते कोर्टासमोर आणेल आणि आपल्याला अजून याच्यात जी माहिती भेटेल. जी जी राकेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे